शिवसैनिकांनी मिलिंद नार्वेकरांना पाठवलेलं पत्र आता व्हायरल झालंय. मविया ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे. यातून वेगळं राजकारण दिसून येत आहे. मविया ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल तरच ठाकरेंनी प्रचार प्रमुख बनावं असा या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. शिवसैनिकांनी मिलिंद नार्वेकरांना एक पत्र पाठवलेलं आहे जे पत्र व्हायरल झालेलं आहे आणि या पत्रामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की ठाकरेंना सीएम पदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर जी आहे ती दिली गेली आणि यातून वेगळं राजकारण दिसून येत आहे असा मुद्दा या पत्रामध्ये आहे. मविया जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल तरच ठाकरेंनी प्रचार प्रमुख म्हणून कार्य करावं, अन्यथा फक्त आपल्या उमेदवारांचा प्रचार करावा जेणेकरून आपल्या प्रत्येक उमेदवारावर त्यांचं लक्ष राहील आणि मशालीचेच जास्तीत जास्त आमदार हे निवडून येतील आणि त्या भरोशावरच आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल. महाविकास आघाडीमधील इतर घटक पक्षांची उगाचच प्रचार प्रसिद्धी करण्यात काही अर्थ नाहीये. लोकसभेला तसं केल्यानं आपल्या जागा कमी झाल्या आणि काँग्रेस राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा झाला आणि त्यामुळे ते उगाचच प्रचार प्रमुखाची माळ आपल्या गळ्यामध्ये घालतील आणि त्यांचा फायदा करून घेतील. महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे यातून त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे. त्यामुळे आपण देखील सावध राहावं. जेव्हा एकत्रित सभा होतील तेव्हाच एकत्र प्रचारासाठी यावं, अन्यथा आपल्या प्रत्येक पक्षानं आपल्या उमेदवारांचा प्रचार करावा असं ठरवण्यात यावं, हीच रणनीती ठेवावी असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय.